दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। संपूर्ण राज्यभरात हत्तींना पाहण्यासाठी एकमेव आकर्षण असलेल्या गड जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्पचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे। नुकत्याच शनिवारी प्रियंका नावाच्या हत्तीने मादी पिल्लाला जन्म दिलाय। त्याचे नाव लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे। सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, पण या आनंदाला आता विरजण लागले आहे। काय आहे यामागचं कारण जाणून घेऊयात। प्राप्त माहितीनुसार कमलापूर व आलापल्लीतील मिळून एकूण 7 हत्ती हे आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज मार्फत उभारल्या जाणाऱ्या प्राणी संग्रहालयाला दिले जाणार आहे। एका खासगी प्राणी संग्रहालयाची शोभा वाढवण्यासाठी सरकारची ही अनमोल संपत्ती अशा पद्धतीने देण्याच्या निर्णयावर अनेक नागरिक आश्चर्य व संताप व्यक्त करीत आहे। विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज मार्फत देशातील सर्वात मोठा प्राणी संग्रहालय उभारला जात आहे व केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून अनेक ठिकाणाचे दुर्मिळ प्राणी या प्राणी संग्रहालयासाठी देण्याची अनुमतीही दिली जात आहे। राज्य सरकारकडूनही गड येथील हत्ती कॅम्पला वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात येत आहे। राज्य सरकारकडून निधी मिळत नाही, हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी नाही, पुरेसे मनुष्यबळ नाही। गेल्या 2 वर्षांमध्ये या हत्ती कॅम्पमधील 3 हत्तींची पिल्ले आजाराने मरण पावली। नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कमलापूरला आता हत्ती कॅम्प कमलापूर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। तरी एकमेव असलेल्या या हत्ती कॅम्पकडे सरकारने लक्ष द्यावे व या प्राण्यांना योग्य न्याय द्यावा, स्थलांतराला बंदी घालावी अशी मागणी स्थानिक नागरिक पदाधिकारी नेते यांच्याकडून होत आहे। महाराष्ट्र TV 24 करिता संकेत खोब्रागडे, गडचिरोली।